तर मात्र तुम्ही पाहताय शुभम दादा सुतार यांच्याकडनं मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक आणि सूरजदादा कोळेकर यांच्याकडनं देखील मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे। हेलिकॉप्टर शॉट मारून जर षटकार मारला तर पारितोषिक आहे। सामना सुरू होतोय आणि सामना सुरू होईल आणि नंतर मायक्रोफोन वरती असतील प्रवीण गायकवाड सर, धन्यवाद। धन्यवाद प्रवीण कामटकर सर। पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफ साइडला जो खेळलाय आणि सिंगल वसूल केली आहे, एक धाव त्या ठिकाणी मात्र वसूल केली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खातं जे खुललं जाते। एक महत्त्वाची मॅच, महत्त्वाचा सामना क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत। उपस्थित सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो। हा चेंडू आपण पाहतोय, सुंदर अशा प्रकारचे कलेक्शन फॉलो थ्रू मध्ये जे केले गेले। हा चेंडू आपण पाहतोय, बॅट आणि बॉलचा कोणत्याही संपर्क नाहीये। स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र स्थिर पाहायला मिळतंय। षटक क्रमांक पहिलं चालू, 2 धावा धावपळकावरती 6 षटकांची मॅच। वातावरणामध्ये अनेक बदल नक्कीच आपण पाहतोय। ऊन सावल्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। हा फटका, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार। थँक्यू। या षटकारासाठी पारितोषिक असेल ऍडव्होकेट अमित भाऊ उर्फ नंदू भाऊ गोळे यांच्या वतीनं पारितोषिक असेल 1000 रुपयांचं। या पुढच्या देखील प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक। आणि पारितोषिक मात्र जमा आहे, धन्यवाद। षटक क्रमांक पहिलं संपलं, एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय, 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत। उर्वरित 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो बाकी आहे। माळुंगे गावचे युवा नेते सन्माननीय अनिकेत शेठ शेडगे आणि त्याचबरोबर युवा नेते संकेत शेठ सुतार आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत। विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन असणं असतं बाबा। गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय, सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। हा चेंडू बॅटची थोडीशी कडा नक्कीच लागताना आपल्याला पाहायला मिळते, घेतली जाते ती सिंगल। एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल, धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 10 धावसंख्येवरती। षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू आहे। मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती तयार, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय। धावफलक 10 वरती स्थिर, 10 रन ऑन स्कोर कार्ड, 10 धावा धावपळकावरती आपण पाहतोय। शांत वातावरण नक्कीच आपण पाहतोय।
लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। ओ दरम्यान शतरक्षक चेंडूच्या खाली छेल टिपला जातोय, पाहायला मिळते विकेट। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत समालोचक सौजन्य, ज्यांच्या माध्यमातून आहे ग्राम पंचायत सदस्य पिरंगोट सन्माननीय महेश भाऊ वाघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत। सन्माननीय महेश भाऊ वाघ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि या ठिकाणी मात्र सामन्याचा आनंद घ्यावा। आपलं मनापासून हार्दिक स्वागत। आपला एक सन्मान या ठिकाणी नक्कीच आयोजकांतर्फे जो घेतला जातोय समालोचकासाठी मात्र सौजन्य यांच्या माध्यमातून आहे। ग्राम पंचायत सदस्य पिरंगुट सन्माननीय महेश भाऊ वाघ, विनंती आहे महेश भाऊ आपण व्यासपीठावरती यावं। आणि त्यांचा सन्मान होईल यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे। सन्माननीय लोकेश दादा पाडळे यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय। महेश भाऊ वाघ ग्राम पंचायत सदस्य पिरंगुट सन्माननीय सुनील मामा मारने आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील हार्दिक स्वागत। चेंडू सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार, या षटकारासाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषक ऍडव्होकेट अमित उर्फ नंदूभाऊ उळे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषक या षटकारासाठी देखील जमा नक्कीच जे आहेत। दुसरा षटक चालू, 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, 6 चेंडू 15 धावांवरती निलेश गोळे खेळतोय। जबरदस्त तुफानी फटकेबाजी निलेश गोळेची। सतरावरती आपण पाहतोय एक गडी बाद, षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती चालू आहे। हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती फेकी अप्रतिम यष्ट्या उडवल्यात, निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे, थर्ड हंपायर। सतरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक। पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी, तर शतरक्षण करणारा संघ आपण पाहतोय। गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे नॉट आउट, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय। नॉट आउट फलंदाज असेल नाबाद। युवक शक्ती खूप महत्वाची असते आणि आपण पाहतोय कैलासवाशी पहिलवान सागरभाऊ कोळेकर युथ फाउंडेशन महाळुंगे क्रिकेट क्लब सगळे युवक एकत्र आले आणि या सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय। दुसरा दिवस मोठ्या थाटामाटा संपन्न होताना जो पाहायला मिळतोय। हा चेंडू आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला, शतरक्षक चेंडूवरती या चेंडूला करेल फील्ड, घेतली जाईल ती सिंगल। चेतन गोळेनं लागोपाठचे 3 षटकार खेळले तर तेजस गोळे यांच्या वतीनं 1000 आणि त्याचबरोबर सूरज कोळेकर यांच्या वतीनं 1000, शुभम दादा सुतार यांच्या वतीनं 1000। वीस धावा धावपलकावरती आहेत, 20 रन ऑन स्कोर कार्ड, 20 धावा धावपलकावरती।
सन्माननीय क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व संतोष शेठ जोरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलेही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। धावा 20, षटक क्रमांक तिसरा चालू आहे। एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय फुल टॉस, चेंडू बॅट वरती घेतलाय, मिड विकेटच्या दिशेला आपण पाहतोय, चेंडूला केलं जाईल फील्ड, घेतली जाते ती सिंगल, एक रन त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते। 21 धावा धाव फलकावरती, षटक क्रमांक तिसरा चालू आहे। एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धाव फलकावरती। विरंगूट क्रिकेट क्लब विरंगूट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, ऑफ साइडच्या दिशेला केलं गेलं आक्रमण, चेंडूला केलं जातंय फील्ड, घेतली जाईल परत एकदा सिंगल, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल। धावफलक 22 वरती जाऊन पोहोचतोय, षटक क्रमांक तिसरा चालू असताना चेतन 3 चेंडू 3 धावांवरती नाबाद, निलेश गोळे 10 चेंडू 18 धावांवरती नाबाद, राजू षटक टाकतोय तिसरं षटक। 6 षटकांची मॅच क्रिकेटचे रसिक पाहतायत। परत एकदा मारा करण्यासाठी राजू सज्ज, स्टेप आउट, स्टेप आउट, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला त्या ठिकाणी फील्ड केले जाते। त्याचबरोबर आता मी म्हटलं नाही तर संयोजक सांगताय त्या ठिकाणी, म्हाळुंगे गावचे बुमरा मुळशी तालुक्यात पहिल्यांदा 6 चेंडूवरती 6 विकेट या खेळाडूनं मात्र घेतला, एक विक्रम केला। सन्माननीय आनंदा पाडळे यांचं या ठिकाणी आगमन होतंय, हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर सन्माननीय संकेत सुतार आणि या अनिकेत शेडगे यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं। विनंती आहे समालोचक सौजन्यासाठी, ज्यांचं फार मोठं योगदान आहे, महेश भाऊ वाघ, ग्रामपंचायत सदस्य पिरंगुट, आपल्याला परत एकदा विनंती की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती यावं। यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे, लोकेश दादा पाडळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। महेश भाऊ वाघ, ग्रामपंचायत सदस्य पिरंगुट, आपण सन्मानाचा स्वीकार करावा। 23 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात, मारा करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तयार। बॅटची कडा त्या ठिकाणी चेंडू घेताना जो पाहायला मिळतोय, वसूल केली जाईल ती सिंगल, एक धाव त्या ठिकाणी वसूल केली जाते। चौथं षटक चालू झालंय, 24 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। अपील, जोरदार अपील यष्टांच्या पाठीमागून, नक्कीच आपण पाहतोय। 2 पंच एकत्र येत आहेत आणि डिस्कस पूर्ण निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल। अपील तर जोरदार होती, वाईड बॉल, पंचांचा निर्णय येतोय, खराब चेंडू, वाईड चेंडू। 25 वरती एक गडी बाद, षटक चौथं चालू झाले। मारा करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय, चौथं षटक टाकलं जाते। 25 रन, लॉस ऑफ 1 विकेट। या दरम्यान चेंडूला गॅप म्हणून हलकेशा हातानं ढकलून दिले, परत एकदा सिंगल वसूल केली जाते। धावफलक 26 धावा, काय पारितोषिक आहे दरम्यान, ओ प्रयत्न सुरेख होता, दुसऱ्या धावेसाठी पलायन, दुसरी धाव पूर्ण केली जाते।
28 धावा। चेतन गोळे न परत एकदा म्हणजे प्लेड केली सुरक्षात्मक रीतीने चेंडूला खेळलं तर संयोजकांना 5000 द्यायचे। या दरम्यान झेल टिपला जातोय, पाहायला मिळेल विकेट, फलंदाज बाद। अठ्ठावीस वरती दोन गडी बाद, 3.4 षटकाचा खेळ संपलाय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फिरंगुट क्रिकेट क्लब, फिरंगुट संघ मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करतोय फलंदाजी। 28 वरती दोन गडी बाद, षटक क्रमांक 4 चालू आहे। या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, दुसऱ्या धावेसाठी पलायन, दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते। 30 धावा धावफलकावरती 4 षटक चालू। सूर्य नक्कीच आपण पाहतोय काही काळासाठी तरी नाहीसा होतोय आणि असं वातावरण झाल्यानंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना देखील बरं वाटत असेल कारण की कडक ऊन। पहा झेल टिपला एक, परत एक विकेट, फलंदाज बाद। चार षटक, 30 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। मारा करण्यासाठी गोलंदाज तयार। 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटक पूर्णपणे आपण पाहतोय, 4 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ बाकी आहे। 4 षटकांमध्ये 30 बनवल्यात। या दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार। या ठिकाणी वारजेचे चॉकलेट बॉय दुपारच्या सत्रामध्ये आदेश तांगडे यांचं हार्दिक स्वागत आणि हे स्वागत माझ्याकडून नाहीये। सुंदर अशा प्रकारचं गुणलेखनाचं काम देखील आपण पाहतोय जय पवार, ऑनलाईन स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळते। फेकी त्या ठिकाणी या गोलंदाजाच्या हातात पोहोचली आहे। स्कोर कार्ड 37 वरती, षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावरती चालू असताना नियोजन ही कार्यक्रमाची शोभा असते आणि सुंदर अशा प्रकारचं आयोजन केलंय। रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे, प्रोफेशनल पंच आहे, प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था आहे, लाईव्ह प्रेक्षेपण नक्कीच चालू आहे। तब्बल 6 बक्षिसं आहेत, अनेक वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि एक सुंदर क्रिकेट सोहळा उभा केलाय मानाचा मुळशी करंडक। दरम्यान आपण पाहतोय फेकी गोलंदाजाच्या हातात पोहोचताना पाहायला मिळते। धावांसाठीची धावा धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, 39 धावा,
तीन गड्यांच्या मोबदल्यात षटक पाचवं प्रगतीपथावरती चालू असताना उन्हाची तीव्रता नक्कीच वाढत चालली होती, परंतु थोडस ऊन नाहीसे झाले आणि त्यामुळे क्रिकेट योग्य क्रिकेट पूरक नक्कीच क्रिकेट पोषक वातावरण मैदानाच्या आतपर्या जे पाहायला मिळत आहे. षटक संपली आहेत एकूण पाच धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत 39 तीन गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. लास्ट ओव्हर शेवटचं षटक अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय समोर जर षटकार खेळला म्हणजे साइड स्क्रीन आहे त्या साइड स्क्रीनच्या साइड स्क्रीनला षटकार जर लागला तर 2000 रुपये प्रत्येक षटकारासाठी. कोणाच्या वतीनं? शुभम दादा सुतार यांच्या वतीनं. समोरच्या साइड स्क्रीनला मात्र षटकार लागला पाहिजे प्रत्येक षटकाराला 2000. धावा घेतल्या जात आहेत 2:41 धावा धावपलकावरती षटक 6वं चालू होताना जे पाहायला मिळत आहे. मारा करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती परत एकदा तयार. ओ हा चेंडू आपण पाहतोय डॉट आहे निर्धाव स्वरूपाचा आहे. अशी पारितोषिक पाहिल्यानंतर पहिलवानांची देखील आठवण आल्याशिवाय राहणार नाही. गतवर्षी पहिलवान याच ठिकाणी बसले होते. अनेक पारितोषिक त्यांच्या माध्यमातून नक्कीच लावली गेली होती. नक्कीच आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर एक उत्तुंग षटकार. हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे खराब आहे. कैलासवाशी पहिलवान सागरभाऊ कोळेकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पर्व दुसरं नक्कीच या ठिकाणी संपन्न होताना जे पाहायला मिळत आहे मानाचा मुळशी करंडक क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. धावपलक 49 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा. याचबरोबर शतरक्षक चेंडूच्या खाली येईल झेल निसटलाय सटकलाय आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कदाचित झेल सटकल्यानंतर तो चेंडू फीड केला जाऊ शकत होता परंतु कोणत्या प्रकारे अडवण्याचा प्रयत्न झटपट झाला नाही. चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावफलक 53 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघ करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. षटकाची समाप्ती 53 बनवल्यात आणि 54 धावांचं लक्ष असेल. 54 इज टार्गेट जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष. तर समालोचन कक्षातून काही सूचना नक्कीच आहेत. निलेश गोळे आपण चांगली फलंदाजी केली परंतु शतरक्षणासाठी देखील मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करून जा मैदानाच्या आतमध्ये. आता कोणत्या सूचना कोणी दिल्यात हे सगळं का त्या ठिकाणी कळत असेल. फक्त लाईनअप करून जा मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे सगळे शतरक्षक.
द्या बॉल द्या महेबूब भाई। पांचवी मैच या ठिकाणी जी चालू आहे। चला चला बॅट्समन वेळ कृपया वाचवणं गरजेचं आहे। जवळजवळ अडीच मॅच अजून बाकी आहे। या ठिकाणी समालोचक सौजन्यासाठी ज्यांचं फार मोठं योगदान आहे, महेश भाऊ वाघ, ग्रामपंचायत सदस्य पिरंगुट, आपलं परत एकदा हार्दिक स्वागत आणि आपला सन्मान या ठिकाणी आमच्या कैलासवासी पहिलवान सागर भाऊ कोळेकर युथ फाउंडेशन म्हाळुंगे क्रिकेट क्लबच्या वतीनं केला जातो आहे आणि तो सन्मान युट्यूब सौजन्य यांच्या माध्यमातून आहे। लोकेश दादा पाडळे यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय। सन्माननीय महेश भाऊ वाघ, ग्रामपंचायत सदस्य पिरंगुट, बॅट्समन मैदानाचा ताबा घेत आहेत। शत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं जात आहे। या मॅच मध्ये परत एकदा फार मोठी मजा येईल, कारण की नक्कीच आपण पाहतोय पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट या संघाकडे देखील धारदार वागदार गोलंदाज आहे। त्यांचं दिवसभर चांगलं शत्ररक्षण आपण पाहतोय। मॅच चालू होईल आणि जशी मॅच चालू होईल परत एकदा आपण आवाज ऐकसान। जुन्नर तालुक्याचा बुलंद आवाज, प्रवीणजी कामटकर सर आपल्या बरोबर जोडले जातील। या सर स्वागत आहे। हॅलो हॅलो सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल आहे। एका बाजूने तुम्ही पाहाल किरण जाधव आणि दुसऱ्या बाजूने तेजस शिंदेला मात्र तुम्ही पाहतात। पहिलं षटक घेऊन मात्र सागर गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज आहेत। तयार होताना जो पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, जाळं पसरवलं गेलंय। पहिला चेंडू सागरचा, सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। मारणे मामांचं देखील शुभ आगमन आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत आम्ही करतो आहोत। यावेळेचा चेंडू तुम्ही पाहताय तिथे खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू सरळ सीमारेषा पार, खन खनिज सनसनी चौकार। थँक्यू। काय कमालीचा फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, एक चौकार खर तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। धावपलिकावरती चार धावा धावपलिकावरती आहेत, सागरवरती आक्रमण जे चढवलंय। परत एकदा सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये, अक्षय चेंडूच्या पाठमोरी धावतोय, तोपर्यंत पाहायचंय। धावा देखील मैदानाच्या आतमध्ये वाचवल्यात आपल्या संघासाठी। एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जे पाहताल। धावपलिकावरती नजर टाकू, धावपलिक दोनने पुढे सरसावतो, सहा धावा धावपलिकावरती आहेत। पारितोषिक येते या ठिकाणी, झेल टिपलाय तिथे, फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये बाद। अक्षय पवळेसाठी मात्र पारितोषिक येते। अक्षय पवळेने जर डाय मारून जर झेल घेतला ना तर मात्र सन्मान्य श्री सुरज कोळेकर साहेबांकडून मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक आहे। सहा धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 चेंडू आणि 48 धावांची मात्र जी गरज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये, निखिल मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना जो पाहायला मिळतोय।
सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी संघाचा संघ नायक आणि रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाचा संघ नायक यानंतर आपला सामना खेळवायचा मित्रांनो। टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी ताबडतोब संपर्क करा। संकेत सुतार आणि सन्मान्य श्री अनिकेत शेळके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत। मी दोनही मान्यवरांना विनंती करेल टॉस करण्यासाठी समोर या आणि हाडशी संघ आणि लवळे संघ दोनही संघांचे संघ नायक टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे। सहा धावा धावपळीका वरती या ठिकाणी तुम्ही पाहतात। पहिलं षटक खरं तर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे। पहिल्या षटकातले अजूनही काही चेंडू फेकायचे बाकी आहेत। सहा धावा धावपळीका वरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय पुढे सरसावत, पुढे सरसावत आक्रमण चढवलंय। चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर। कपिल देव खेळाडू कक्षाला दिली सलामी। चेंडू सीमारेषा पार, खणखणीत सनसनीत चौकार। थँक्यू थँक्यू डीजे। दहा धावा धावपळीका वरती आहेत। कपिल देव खेळाडू कक्ष तुम्ही पाहतायत। खरं तर खेळाडू कक्षाला दिलेलं नाव आहे। कपिल देव यांचा फार मोठा इतिहास मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल। 1983 वर्ल्ड कप तुम्ही आठवा। 1983 वर्ल्ड कप मध्ये मात्र दिलेलं योगदान किती मोठं होतं। यावेळेचा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय। चार धावेंसाठी सनसनीत चौकार। टॉस या ठिकाणी मात्र करतो आहोत। मी अनिकेत भावानी संकेत भाऊना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी समोर या। टॉस या ठिकाणी होतोय धावपळीकावरती। 14 धावा धावपळीकावरती आहेत। कपिल देव हे नाव किती मोठं आहे। 1983 वर्ल्ड कप असं वाटत होतं की हा वर्ल्ड कप आपण जिंकेल की नाही, परंतु तिथे कपिल देव यांचा सुंदर खेळ पाहायला मिळाला आणि त्यांना मात्र नक्कीच भारतीय संघाला मिळवून दिलेला तुम्ही पाहतात जो वर्ल्ड कप आणि त्यानंतर मात्र भारतीय संघानं टाकलेली कात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। हाडशी संघानं टॉस जिंकलाय। सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशी संघ टॉस जिंकतो। प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर तुम्ही पाहाल कपिल देव यांचा लग्नाच्या वेळेचा किस्सा जर आठवला ना फार गमतीशीर किस्सा होता। यावेळेचा चेंडू सुंदर होता मैदानाच्या आतमध्ये। क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो। डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता। एक धाव तिथे मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये मिळते। एका धावेने धावपलक वाढेल। 15 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहतात। खरं तर कपिल देव यांचं ज्यावेळेस लग्न जमलं ना मित्रांनो त्यावेळेचा मात्र तो किस्सा आहे आणि त्याने तो किस्सा खरं तर नक्कीच सर्वांच्या समवेत मात्र सांगितलेला आहे। गोलंदाज तयार आहे। यावेळेचा चेंडू तुम्ही पाहतायत मैदानाच्या मध्ये सुरेख डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू। 29 चेंडू आणि अजूनही 39 धाबेंची मात्र जी गरज आहे। खरं तर कपिल देव यांचं ज्यावेळेस लग्न जमत होतं त्यावेळेस मात्र नक्कीच त्यांची जी असणारी पत्नी आहे रोमी हा चेंडू देखील सुरेख मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। निर्धाव स्वरूपाचा आहे आणि ज्यावेळेस रोमीच्या घरी मात्र कपिल देव गेले त्यावेळेस मात्र रोमीच्या आजोबांनी विचारलं मुलगा काय करतो त्यावेळेस मात्र नक्कीच सांगितलं गेलं की मुलगा क्रिकेट खेळतो। खरं तर 1983 सालामध्ये खरं तर क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहिलं जात नव्हतं आणि आजोबांनी पुढे प्रश्न विचारला बरं ठीक आहे तो क्रिकेट खेळतो तर खेळतोया परंतु तो कमवण्यासाठी काय करतो हा प्रश्न खरं तर नक्कीच रोमीच्या आजोबांनी खरं तर कपिल देव यांना विचारला होता। धावपळीकावरती तुम्ही पाहतायत 15 धावा धावपळीकावरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार। यावेळेचा चेंडू डिरेक्ट हिट मात्र मैदानाच्या आतमध्ये। तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे। तिसरे पंच इथे मात्र काय निर्णय कळवणार आहेत याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून आहेत। फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय। धावपळीकावरती तुम्ही पाहाल 15 धावा धावपळीकावरती आहे। दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मार्गस्थ आहे। हॅलो हॅलो 15 धावा धावपळीकावरती आहेत। दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये
तुम्हाला या ठिकाणी मात्र ज्या पाहायला मिळत आहेत। अजूनही जर सामना पाहिला ना 26 चेंडू आणि 39 धावेंची मात्र जी गरज या ठिकाणी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मिळते। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल आहे। 39 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या या वेळेचा चेंडू इथे मात्र चढवलंय आक्रमण। चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर, येतोय एक दिमागदार शानदार जानदार षटकार। थँक यू। षटकाराने धावपलक मैदानाच्या आतमध्ये भारताला पाहायला मिळते। धावपलक पुढे सरसावलाय 21 धावा धावपलकावरती तुम्ही ज्या पाहताय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुंदर फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जो पाहताय। आता बऱ्याच खेळाडूंची खरं तर अपेक्षा आहे अनिकेत पवळे यांनी देखील एखादं षटक टाकावं, परंतु नक्कीच तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्फत आता याच्यानंतर आहे का। जाऊया मैदानाच्या आतमध्ये 21 धावा धावपलकावरती आहेत। अजूनही तुम्ही पाहाल 33 धाब्यांची गरज आहे। चेतन गोळेनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय। चेतन गोळे मात्र गोलंदाजी करता करण्यासाठी मात्र सज्ज आहे। आज तुम्हाला तुमचं कर्तृत्व इथे मात्र सिद्ध करायचं आहे मित्रांनो। या वेळेचा चेंडू मात्र मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न यश पवळे दूरवरनं चेंडूवरती जातो, झेल टिपला तिथे फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये बाद। मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसताना पाहायला मिळतो। न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आदेश जाधव मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल। 21 धावा धावपलकावरती आहेत। तीन गड्यांच्या मोबदल्यात 23 चेंडू आणि 33 धावेंची मात्र असणारी गरज या ठिकाणी मात्र तुम्ही जे पाहतायत खरं तर सामन्यामध्ये रोमांच मात्र पाहायला मिळणार आहे। तुमच्याकडे ध्येय असणं फार गरजेचं आहे मित्रांनो। खरं तर ध्येय असणं हे किती महत्त्वाचं असतं। लोकांकडे मात्र ध्येयच नसतात म्हणजे ती खरं तर सुकाणू नसलेल्या जहाजासारखी असतात, म्हणून ती सातत्यानं भरकटत असतात। आज इथे मैदानावरती भरकटून तुम्हाला चालणार नाही। यावेळेस मोठं आक्रमण मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जातं। मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतो। चेंडूचं कलेक्शन केलंय तिथे, चेंडूला अडवलंय, पकडलंय, फेकलंय। अनिकेतची फार मोठी धावपळ मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय। तिथे चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत धावपलकावरती आपण नजर टाकू। डबल दुरी अर्थात 22 धावा धावपलकावरती आहेत तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। यशस्वी व्हायचं असेल तर खरं तर तुमचं मैदानावरती लक्ष बारीक असणं फार गरजेचं आहे। एकदा का ध्येय ठरलं ना मग त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी खेळ तुम्हाला साकारता येणं फार गरजेचं आहे। खरं तर यशस्वी तेच होतात जे अर्जुनासारखे फक्त पक्षाच्या डोळ्यावरती नजरा ठेवतात, त्यांना दुसरं काहीही दिसत नाही। आणि तुम्ही पाहतात ना तुमचं लक्ष तुमचं ध्येय जर निश्चित असेल तर तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता, आणि ते ध्येय निश्चित असणं फार महत्त्वाचं आहे। धावपलकावरती आपण जाऊया। 23 धावा धावपलकावरती आहेत तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 चेंडू 31 धावेंची मात्र जी अजूनही गरज आहे। सामना अतिशय रोमहर्षक होणार, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। दोनही संघ समान ताकदीचे आहेत। गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट, यावेळेचा चेंडू मात्र पाहायचा आहे। चढवलंय आक्रमण, अतिशय दूरवरचा येतोय, दिमागदार शानदार षटकार। मशान मारलाय अतिशय दूरवरचा खरं तर फटका खेळलाय। तुम्ही पाहतात आपण कपिल देव यांचा विषय छेडला होता। खरं तर एकदा एका आंतरराष्ट्रीय मॅच मध्ये खरं तर भारताचा सामना होता आणि कपिल देव खेळत होता, आणि कपिल देवनं खरं तर इतका खूप लांबवरचा षटकार मारला स्टेडियमच्या बाहेर, खरं तर तो षटकार कपिल देवनं मात्र खेळला होता। यावेळेचा चेंडू सुंदर फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। जय तिथे मात्र तुम्ही पाहतात यश मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती येतोय। चेंडूचं कलेक्शन मात्र यशनं केलंय, चेंडूला अडवलं, पकडलं, फेकलं तोपर्यंत धावपलक वाढला। 31 धावा धावपलकावरती तुम्ही ज्या पाहतायत कपिल देवनं इतका दूरवरचा षटकार मारला। आणि खरं तर जे बायकवाड हे खरं तर कॉमेंट्री करत होते आणि त्यांनी कॉमेंट्री करताना सांगितलं, मी दोन वेळेस जरी तो फटका खेळला असला ना तरी सुद्धा मी तेवढा लांब षटकार मारू शकलो नसतो। यावेळेचा चेंडू सीमारेषा पार खन
खनिज चौकार। धावपलक वाढतो, धावपलकावरती 35 धावा 18 चेंडू आणि 19 धावे यांची मात्र जी गरज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। जे बायकवाड यांनी सांगितलं की मी जरी दोन वेळेस फटका जरी खेळला असता तरी देखील कपिल देव इतका लांब षटकार मी खेळू शकलो नसतो। या अगोदर देखील तुम्ही एक दूरवरचा षटकार पाहिला, वासु पारांजपे खरं तर त्यांच्या शेजारी बसले होते, तेही म्हणतात की जे बायकवाड यांचं खरं तर एकदम बरोबर आहे, त्यांनी एका मॅचमध्ये दिवसभर बॅटिंग केली पण एकाही चेंडूवरती एकही चौकार खरं तर त्यांना त्या मॅच मध्ये मात्र मारता आला नव्हता। षटकार तर फार दूरची गोष्ट होती। कपिल देव दूरदूरवरचे षटकार खेळण्यामध्ये देखील अतिशय माहिर असणारे खेळाडू होते आणि कपिल देव खेळाडू कक्ष देखील तुम्हाला जो पाहायला मिळतोय। धावपलकावरती जर नजर टाकली तर 35 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात, गोलंदाजी मार्फत गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी जो तयार आहे। रिव्हर्स अटेम्प्ट तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सरळ सीमा रेषा पार, धावा मिळतील 4, खन खनिज चौकार। राजूची फलंदाजीतली हुकुमशाही तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत, ही लोबसवाणी हुकुमशाही आहे खरं तर त्याची आणि ती नेहमीच क्रिकेटच्या रसिकांना हवी हवीशी वाटते। दोन क्षेत्ररक्षकांची भेदली दरी, चेंडू सीमा रेषा ओलांडतो, 4 धावांसाठी चौकार। कमालीची फटकेबाजी मात्र तुम्हाला जी पाहायला मिळते आहे। योगेश आव्हाड जर विकेट घेतली तर या ठिकाणी पारितोषिक आहे, परंतु हा चेंडू तिथपर्यंत पाहता सीमारेषा पाहाय चौकार। महेश भाऊ वाघ यांच्याकडनं मात्र पारितोषिक येते, जर योगेशच्या प्रत्येक विकेटसाठी मात्र नक्कीच पारितोषिक आहे 1000 रुपयांचं। 47 धावा धावपलिकावरती आहेत, 15 चेंडू आणि 7 धावांची मात्र जी गरज या ठिकाणी मात्र तुम्ही जे पाहत आहेत गोलंदाजावरती मात्र नक्कीच आक्रमण जे मैदानाच्या आतमध्ये चढवलं गेलेलं आहे। सुंदर खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात। यावेळेचा चेंडू पाहायचंय, खरं तर सीमारेषेला गुदगुल्या करत सीमारेषा पार, धावा मिळतील 4, खन खनी चौकार। सामन्याचं समीकरण बदललंय, 14 चेंडू आणि 3 धावांची मात्र जी गरज आहे। औपचारिकता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिली आहे। गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे हा संघ तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय। सुंदर फटकेबाजी मात्र त्यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळाली। यावेळेचा चेंडू तिथे तुम्ही पाहताय, क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, तोपर्यंत पाहायचंय सीमारेषेच्या आतमध्ये तर चेंडू अडवलाय। सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कौतुक करावं लागेल खरं तर, वेदांचं कौतुक आहे। सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि धावपलक देखील 53 धावा 13 चेंडू आणि 1 धावेची गरज। एक धाव मात्र जिंकण्यासाठी बनवायची, औपचारिकता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत। सामना पूर्णपणे गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाकडनं झुकलाय, मगर मिठी त्यांनी या सामन्यावरती मारलेली आहे। यावेळेचा चेंडू तिथे मात्र तुम्ही पाहतायत, पॉईंट क्षेत्रामध्ये खेळला, एक सिंगल घेतली आणि सामना जिंकला गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघानं। विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार। चला हर्षी संघाला विनंती आहे, ताबडतोब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लावून घ्या। साहिल शेळके आणि अनिकेत शेळके यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय। या दोनही मान्यवर अतिथींचा मी मनापासून स्वागत करतो आहोत। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात, निखिल येळवंडे ठरतो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। या निखिल, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात आहे। सन्मान्य श्री कुणाल दादा पाडळे यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारचं वितरण करतो आहोत आणि त्याचप्रमाणे नक्कीच मी विनंती करतोय सुनील काका मारणे यांना देखील
अपन देखी समोर या अपने देखिए शुभ हस्ते मैन ऑफ द मैच पुरस्कार वितरण के लिए जता है। खरतर सुनील मामा कुठली स्पर्धा आू दया मैदान वरती नेहमीच उपस्थित असतात आणि क्रिकेटचं फार मोठं प्रचंड प्रेम आहे त्यांचं क्रिकेट वरती, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचं वितरण करतो आहोत। चला सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हाडशे संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचंय। यानंतर अजूनही क्वार्टर फायनल देखील आपल्याला आजच पूर्ण करायचे आहे, त्यामुळे विनंती असेल वेळ देखील फार महत्त्वाची आहे। चला सामना सुरू होतोय।